त्यांचे सर्व क्रांतिकारी कॉम्रेड्स त्यांचं बलिदान आणि त्यांच्या क्रांती सिद्धांताचं स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर आज जो विषय आहे राष्ट्रवाद, त्यांचा आणि आमचा, हा विषय या विषयासंबंधी खूप काही स्पष्ट करणारा आहे, स्वयंस्पष्ट आहे असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. त्यांचा आणि आमचा असं जेव्हा आपण म्हणतो किंवा मी म्हणू इच्छितो तेव्हा त्यामध्ये हे स्पष्टपणे सूचित केलेलं आहे की राष्ट्रवाद हा एक साची आणि एकमेव कधीच नसतो आणि असू शकत नाही. त्यांचा आणि आमचा असं जेव्हा म्हणतो त्यात पुन्हा असंही आहे की त्यांचे म्हणजे अनेक राष्ट्रवाद आहेत आणि आमचा ज्याला म्हणतो मी ते आमचे देखील अनेक आहेत. ह्या अर्थाने मी बोलतो आहे की राष्ट्रवाद ही एक बहुवचनी संकल्पना आहे, ती एकवचनी नाही आहे. असं म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. थोडंसं इतिहासामध्ये जातो, नंतर मग आपण समकालीन संदर्भामध्ये चर्चा करूयात. ज्याला राष्ट्र किंवा राष्ट्रवाद आपण म्हणत असतो तर हे एक ऐतिहासिक प्रक्रियेमध्ये उदयास आलेलं घटित आहे आणि त्याहीपेक्षा ती एक प्रक्रिया आहे. इतिहासाच्या काळरेषेवरती विशिष्ट भूप्रदेशात विशिष्ट भौगोलिक राजकीय स्थितीमध्ये सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये विशिष्ट काळामध्ये उदयाला आलेले प्रक्रिया आहे, घटित आहे आणि त्याला मग वेगवेगळ्या दिशा मिळाल्या, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये त्याची अनेक रूपं आजवर बघायला मिळालेली आहेत. भारतामध्येही आपण ती अनेक रूपं अनुभवलेली आहेत आणि अनुभवतो देखील. युरोपामध्ये जे प्रबोधनाचं युग आलं, युरोपामध्ये सर्वात महत्त्वाची जी घटना घडली त्या काळामध्ये ती म्हणजे सरंजामशाहीचा राजेशाहीचा खात्मा झाला. ही एक अतिशय सकारात्मक आणि क्रांतिकारी स्थित्यंतराची प्रक्रिया घडून आणली ती युरोपातल्या भांडवलशाहीच्या उदयाने. आणि या भांडवलशाहीचंच अपत्य होतं युरोपातली लोकशाही आणि युरोपातला राष्ट्रवाद देखील. ह्या राष्ट्रवादाने ही सकारात्मक कृती त्या काळामध्ये केलेली आहे, सरंजामशाहीचा खात्मा करण्याची, धर्मसत्ता उलथून टाकण्याची, राजेशाही उलथवून टाकण्याची. त्या काळाच्या आधी युरोपामध्ये तिथला जो समाज समूह होता त्याची जी एक सामूहिक अस्मिता होती ती धार्मिक होती, ती वांशिक होती, ती सांस्कृतिक होती, ती रक्तसंबंधांवरती आधारलेली होती. पण नव्या पद्धतीचे उत्पादन संबंध जेव्हा उदयास येतात युरोपामध्ये तर त्या नव्या प्रकारच्या उत्पादन संबंधांबरोबरच समाजाला एकसूत्रामध्ये गुंफून ठेवण्यासाठीच्या ज्या नव्या संकल्पना उदयास आल्यात त्यातली सर्वात प्रभावी अशी ही संकल्पना ठरलेली आहे. आता इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपण सांगू शकतो ती सर्वात प्रभावी संकल्पना होती राष्ट्र आणि राष्ट्रवाद नावाची. तिने धर्माची जागा घेतली, तिने इथनिक आयडेंटिटीची जागा घेतली, तिने संस्कृतीची जागा घेतली. हेही खरं आहे की युरोपातला जो राष्ट्रवाद होता त्या राष्ट्रवादाचाही आधार काही ठिकाणी भाषा होता, काही ठिकाणी पुन्हा वंश देखील होता, काही ठिकाणी रक्तसंबंध आणि सांस्कृतिक नातं होतं, काही ठिकाणी ऐतिहासिक वारसा होता, काही ठिकाणी यातले काही घटक होते, काही घटक त्यातले नव्हते. एकाच वेळी सर्व घटक असतातही आणि असू शकतात किंवा त्यातले काही अनुपस्थिती असू शकतात. म्हणजे राष्ट्र किंवा राष्ट्रवाद म्हणून एखादा समाज समूह स्वतःची अस्मिता जेव्हा घडवतो त्यावेळेला त्या अस्मितेचा आधार भाषा, वंश, धर्म, एक समान इतिहास, एक समान ऐतिहासिक वारसा यापैकी कुठले तरी एक दोन चार घटक असू शकतात किंवा असेच काही घटक असतात. हे युरोपामध्ये घडलं आणि ते युरोपियन वसाहतवादासोबत या राष्ट्र आणि राष्ट्रवादाचं लोन जिथे जिथे वसाहतवाद गेला, जिथे जिथे पाश्चिमात्य शिक्षण
मुद्रणतंत्र, पाश्चिमात्य मूल्य विचार संकल्पना, आधुनिक मूल्य विचार संकल्पना ज्या ज्या ठिकाणी जगभरामध्ये जाऊन पोहोचल्या तिथे तिथे राष्ट्रवाद देखील जाऊन पोहोचला. युरोपामध्ये जशी ही एक सकारात्मक कृती राष्ट्रवादाने केली तसंच युरोपामध्येच एक राष्ट्रवादाचं एक विपरीत आणि विध्वंसक रूप देखील नंतरच्या काळामध्ये बघायला मिळालं. आपण बघतोच ते म्हणजे युरोपियनांनी वसाहतिक स्पर्धेमधून जी साम्राज्यवादी सत्ता स्थापन केली, इतरांचं स्वातंत्र्याचं हरण केलं, त्यामागे देखील त्यांची राष्ट्रीय प्रेरणाच होती. ते डच असोत, ते ब्रिटिश असोत, म्हणजे ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केल्या, डचांनी स्थापन केल्या, पोर्तुगीजांनी, फ्रेंचांनी, स्पॅनिश लोकांनी स्थापन केल्या, तर इतरांचं स्वातंत्र्य हरण करण्यामध्ये आणि दूरदूरच्या खंडांमध्ये जाऊन स्वतःचं वसाहतिक वर्चस्व स्थापन करण्याच्या मागे देखील राष्ट्रवादाचीच प्रबळ प्रेरणा कारणीभूत ठरलेली आहे. म्हणजे एकाच काळामध्ये, म्हणजे सुरुवातीला जो राष्ट्रवाद सकारात्मक अर्थाने धर्म सामंतशाही आणि राजेशाहीच्या जोखडातून मुक्त करतो, तिथल्या लोकांना नव्या व्यवस्थेमध्ये घेऊन जातो, तोच राष्ट्रवाद अन्य खंडांमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो तिथल्या स्थानिक समूहांचं स्वातंत्र्याचं हरण करतो आणि तिथं वर्चस्व स्थापन करतो. हे त्याचं एक दुसरं रूप आहे, त्याला विध्वंसक रूप म्हणून देखील आपण दाखवू शकतो. पुढे युरोपामध्येच आपण बघतो जर्मनीमध्ये जे घडलं नंतरच्या काळामध्ये, तिथे जो नरसंहार झाला त्याच्यामागे देखील राष्ट्रवादाची प्रेरणा होती, पण ते फार नंतरचं आहे. त्याआधी संपूर्ण वसाहतवादाचा विस्तार होत असताना वसाहतवादाच्या आणि साम्राज्यवादी वर्चस्वाच्या विरोधामध्ये सर्वच गुलाम देशांमध्ये, भूप्रदेशांमध्ये किंवा त्या कॉलनीजमध्ये, ते म्हटलेलं अधिक बरं राहील, त्या वसाहतींमध्ये साम्राज्यवादी शोषणाच्या विरोधामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी बंड केली. म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतवाद विरोधात तिथे ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळी देखील त्यांचा वसाहतवादाच्या आगमनानंतर जेव्हा या राष्ट्रवाद नावाच्या आधुनिक संकल्पनेशी परिचय झाला तर त्या संकल्पनेने त्यांना देखील प्रेरणा दिली युरोपियनांच्या वसाहतिक आणि साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होण्याची आणि या कॉलनीजमध्ये देखील जगभरामध्ये राष्ट्रवादाच्या चळवळी संघटित व्हायला लागल्या. ह्या प्रक्रियेमध्ये तितकंच स्वाभाविकपणे भारताने देखील प्रतिसाद दिला, ज्याला आपण आज भारत म्हणतो, त्या भूप्रदेशाने त्या उपखंडामध्ये देखील तसा प्रतिसाद मिळाला. आपण बघतो भारतामध्ये काय झालं, युरोपियन या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आले तेव्हा भारत आज ज्या अर्थाने राजकीयदृष्ट्या संघटित आहे तसा तो संघटित नव्हताच मुळामध्ये, पण हे नक्की आहे की युरोपियन वसाहतवाद या ठिकाणी आला तेव्हापासून, त्या क्षणापासून युरोपियन वसाहतवादाच्या विरोधात इथले आदिवासी जनसमूह हे निकराने लढलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि आदिवासींचे हे उठाव ते कदाचित त्यांच्या समूहापुरते, त्यांचं प्राबल्य ज्या भूप्रदेशामध्ये आहे त्या भूप्रदेशाच्या स्वायत्ततेच्या संदर्भात असतील, आणि कोणी म्हणेल की नाही हे काय ते त्यांचा समूह आणि त्यांचा भूप्रदेश एवढ्यापुरत्याच त्यांच्या प्रेरणा होत्या वसाहतवादाच्या विरोधात, पण त्यांचा भूप्रदेश आणि त्यांच्या समूहाची मर्यादा लक्षात न घेता ते ज्या व्यवस्थेच्या विरोधात लढत होते आणि ज्या मूल्यासाठी लढत होते ते जर आपण लक्षात घेतलं तर त्यांचा जो लढा होता वसाहतिक आणि साम्राज्यवादी शोषणाच्या विरोधातला तो अस्सल राष्ट्रीय होता. त्याला प्रोटो नॅशनलिझम वगैरे म्हणतात लोक, ते बरोबरही आहे, प्राक राष्ट्रवाद, राष्ट्रवाद पूर्व राष्ट्रवाद असं देखील म्हणतात, पण मुक्तीची त्यांची जी प्रेरणा होती वसाहतिक आणि साम्राज्यवादी शोषणातून मुक्त होण्याची जी प्रेरणा होती ती अस्सल होती. ती स्थानिक असेल पण ती अस्सल होती, ती स्वायत्त होती आणि
ती तीव्रतर होती आणि ती त्यांची प्रेरणा ब्रिटिश इथून निघून जाईपर्यंत सातत्याने जागी राहिलेली आहे, जागती राहिलेली आहे, त्याच्यात कधीच खंड पडला नाही. भारतामध्ये कुठे ना कुठे सतत हे आदिवासी समूह युरोपियन वसाहतवादाच्या विरोधात सातत्याने लढत होते. हा इथला राष्ट्रवादाचा खरं तर पहिला हुंकार होता असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. तो त्याचं श्रेय आपल्याला इथल्या आदिवासींचे जे लढे आहेत, संथाळांचा बंड आहे, मुंडांचं आहे, भिल्लांचा उठाव आहे, कोल आणि रंपांचे उठाव आहेत, संपूर्ण भारतभरामध्ये ओरिसा, केरळ, बंगाल पासून तर कुका आणि महाराष्ट्र, मध्य भारत कुठलाच प्रांत अपवाद नाही आहे. अफगाणिस्तानपर्यंतचे आदिम समूह लढत होते आणि सातत्याने लढत होते. तो पहिला हुंकार होता. त्यानंतर भारतात काय घडलं? मग इंग्रजी शिक्षण आलं, पाश्चिमात्य संस्था आल्या सगळ्या युरोपियन. आता अधिक तपशिलामध्ये न जाता, तर भारतामध्ये जो एक सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गस्तर तयार झाला, त्यांनी युरोपियन कलोनियल इकॉनॉमीची चिकित्सा केली. त्यामध्ये अग्रणी होते रोमेशचंद्र दत्त आणि दादाभाई नवरोजी. महाराष्ट्रामध्ये लोकहितवादींनी आणि रानड्यांनी देखील तशी चिकित्सा केली आणि महात्मा फुल्यांच्या लेखनामध्ये देखील ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणासंबंधीची चिकित्सा आपल्याला बघायला मिळते. तर हे एक नवं भान होतं. ते भान या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या वर्गाला येऊ शकलं. आणि ते प्रामुख्याने काय होतं तर युरोपियन कलोनियालिझमद्वारा होणारी जी आर्थिक पिळवणूक आहे त्याच्या अनुषंगाने विकसित झालेलं भान होतं. त्यातही पुन्हा आपण असं बघू शकतो की हे खरं आहे की दादाभाई नवरोजींनी वसाहतिक आर्थिक शोषणाची चिकित्सा केली. पण ही चिकित्सा करत असताना त्यांचं जे टायटल आहे त्यांच्या पुस्तकाचं तेच खूप काही सांगणार आहे. द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. दादाभाई नवरोजींची अशी अपेक्षा आहे की भारतातलं दारिद्र्य आणि भारतातला अब्रिटिश राजवट, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांची अशी अपेक्षा आहे की भारतामध्ये ब्रिटिश राजवट असावी पण भारतातली जी राजवट आहे ती अन ब्रिटिश आहे. ती त्यांच्या कल्पनेतली ब्रिटिश जी राजवट आहे तिच्यासारखी नाही. कारण ब्रिटिश राजवट जी आहे तर ते लोकशाहीचा पुरस्कार करणारी, समता, स्वातंत्र्य, बंधुता याचा पुरस्कार करणारी, तर ही झाली ब्रिटिश मूल्य. पण ती मूल्य भारतामधल्या ब्रिटिश राजवटींनी स्वीकारलेली नाहीत, एवढीच त्यांची तक्रार होती. त्यांचं असं म्हणणं होतं की इथे अनब्रिटिश रूल नको आहे, इथे ब्रिटिश रूल हवा आहे कदाचित, असं त्यांचं म्हणणं असू शकतं. कारण असं म्हणण्याचं कारणही दुसरं हे आहे की दादाभाई नवरोजी काय, पुढं टिळकांपर्यंत आपण बघतो की कुणीही संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना देखील केली नाही. त्यांच्या कुठल्याही लेखनामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं जे म्हणणं आहे त्याचा कॉन्टॅक्स्ट काय आहे, त्याचा कॉन्टॅक्स्ट आहे डोमिनियन स्टेटस अंडर द ब्रिटिश क्राऊन, जे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला स्टेटस होतं, ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्थानिक स्वराज्य. ते स्थानिक स्वराज्य टिळक मागत होते, त्यासाठी ते अग्रलेख लिहित होते सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का, किंवा त्यासाठी त्यांचा केसरी प्रकाशित होत होता. संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना देखील गोखल्यांनी आणि टिळकांनी देखील कधीही केलेली नव्हती. पहिल्यांदा ज्याला आपण म्हणत असतो किंवा म्हटलं जातं मेन स्ट्रीम नॅशनलिझम, ते मेन स्ट्रीम वगैरे काही नाही आहे, पण ज्याला म्हटलं जातं मेन स्ट्रीम नॅशनलिझम, त्या काँग्रेसच्या मंचावरती सुद्धा पहिल्यांदा 1929 साली संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली गेली. त्याचं कारण होतं शहीद भगतसिंग. नेहरूंनी ती कबुली दिलेली आहे की भगतसिंगची लोकप्रियता इतकी वाढते आहे की भगतसिंगच्या लोकप्रियतेने गांधींच्या लोकप्रियतेला देखील मागे टाकलेला आहे. भगतसिंग ज्या मूल्यांचा प्रचार करत होता, ज्या भगतसिंगच्या सिद्धांतांमुळं, क्रांती सिद्धांतामुळं तरुण त्याच्याकडे आकर्षित होत होते, त्याच्यामध्ये
टोटल रिव्होल्युशन अँड टोटल इंडिपेंडन्स हे जे भगतसिंगचं म्हणणं होतं. तर तरुणांना काँग्रेसकडं पुन्हा आकर्षित करण्यासाठी मजबुरीतून जेव्हा त्या लाहोरच्या अधिवेशनाला नेहरू आणि गांधी रेल्वेने जात होते आणि ठिकठिकाणी प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती त्यांना जेव्हा काळे झेंडे दाखवले गेले त्या दबावाखाली काँग्रेसला संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करावी लागलेली हा इतिहास आहे. तोपर्यंत काँग्रेसच्या कल्पनेतच नव्हतं, त्यांनी विचारच केलेला नव्हता की असं काही संपूर्ण स्वातंत्र्य इतक्या जवळ आहे म्हणून. तो ब्रिटिशांनी देखील केला नव्हता खरं म्हणजे, कारण त्यांनी जर केला असता तर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याची जी मोठी मोठी प्रतीक होती दिल्लीची राजधानी आणि दिल्लीमधल्या मोठमोठ्या इमारती ज्या आहेत साम्राज्यवादी इमारती असं आपण त्याला म्हणूया, तर त्या इमारती आणि तो ढाचा त्यांनी निर्माणच केला नसता. त्यांनाही दिसत नव्हतं, त्यांना कुठं माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, आपलं कंबरडं तुटणार आहे आणि अमेरिकेचा दबाव वाढणार आहे आणि जगभरामध्ये डिकॉलोनायझेशनची प्रक्रिया गतिमान होणार आहे, हे तेव्हा त्यांच्याही कल्पनेत नव्हतं. तर त्या प्रक्रियेतून नंतरच्या या वेगवान घडामोडी घडल्या आणि 47 साली आपण ब्रिटिश पारतंत्र्यातून मुक्त झालो. ह्या ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये मी ज्याचा निर्देश केला आर्थिक विचारवंतांचा की पहिल्यांदा त्यांनी ही चिकित्सा केली आणि त्यातून इथल्या सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाला एक नवं भान दिलं की तुम्ही बंगाली असाल, तमिळी असाल, पंजाबी असाल किंवा महाराष्ट्रातले असाल, तुमचं शोषण आणि पिळवणूक करणारी यंत्रणा जी आहे ती एक आहे, तो म्हणजे ब्रिटिश कॉलोनियालिझम आहे आणि पिळवणूक होत आहे आपली, देशी उद्योगधंदे बुडत आहेत आणि त्यासाठी आपल्याला याच्या विरोधात आवाज मुखर करावा लागणार आहे, तसा मंच स्थापन करण्याची आवश्यकता त्यातून निर्माण झाली. म्हणजे ब्रिटिशांच्या या राज्यकारभारामध्ये अधिकाधिक भारतीयांना अवकाश मिळावा ह्यासाठीची ती चळवळ उभी राहिली, तिचं नाव आहे काँग्रेस. कारण राज्यकारभारामध्ये आम्हाला अधिकाधिक हिस्सा मिळावा. काँग्रेसच्या स्थापनेपासून तर 1929 पर्यंत काँग्रेसची मागणी हीच आहे सातत्याने की राज्यकारभारामध्ये आम्हाला अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं, हीच त्यांची भूमिका राहिलेली आहे. हा याची जी आवश्यकता निर्माण झाली म्हणजे हे जे भान दिलं आर्थिक विचारवंतांनी त्यातून एक देशव्यापी स्वरूपाचं म्हणजे उपखंडव्यापी स्वरूपाचं एक संघटन आकाराला आलं ज्याला आपण काँग्रेस म्हणतो. हे प्रामुख्याने उच्च जात वर्ग आणि सामंती तबक्यामधून आलेले लोक होते ज्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर त्यातले अनेक म्हणजे मोठा वर्ग जो होता तो त्या अर्थाने ब्रिटिशांच्या दयाबुद्धीवर उदारबुद्धीवर विश्वास ठेवणारा त्यांच्याविषयी आस्था बाळगणाराच वर्ग राहिलेला आहे सुरुवातीच्या काळापासून. पण हे आपल्याला नाकारता येत नाही की एक देश उपखंडव्यापी स्वरूपाचं भान राजकीय भान देण्याचं काम या काँग्रेसच्या चळवळीने सुरुवातीपासून केलेलं आहे. त्या अर्थानेच आपण बघतो की युरोपामध्ये मग स्टॅलिननी सुद्धा लेनिननी आणि त्यानंतर स्टॅलिननी सुद्धा राष्ट्रवादाच्या संदर्भात जी एक भूमिका घेतलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. आपण बघतो की मार्क्सवादी विचार हा आंतरराष्ट्रवादी आहे आणि त्या अर्थाने तो राष्ट्रवादी असू शकत नाही, कारण राष्ट्रवाद ही एक संकुचित कल्पना आहे. आपण जर त्या पद्धतीने विचार केला यांत्रिक मार्क्सवादाच्या पद्धतीने, पण हा म्हणजे स्टॅलिननी सुद्धा तसा विचार केला नाही. खरं तर स्टॅलिन बघत होता की युरोपियन वसाहतवाद साम्राज्यवाद हा शोषण करतो आहे आशियामध्ये आणि आफ्रिका खंडामध्ये आणि त्या युरोपियन शोषण तंत्राच्या विरोधात तिथले लोक संघटित होत आहे. त्या दृष्टीने या साम्राज्यवादाला परास्त करण्यासाठी भांडवलशाहीचा खात्मा करण्यासाठी यांच्या ज्या राष्ट्रवादी प्रेरणा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत.
आणि राष्ट्रवादाला त्यांनी एक महत्त्व दिलं आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी चळवळीला देखील त्या त्या देशांमधल्या जे ज्या कॉलनीज होत्या त्या कॉलनीजमध्ये ज्या राष्ट्रवादी चळवळी उभ्या राहिल्या त्या राष्ट्रवादी चळवळींना समर्थन देण्याचं काम केल्याचं आपण बघतो. ते चीन असेल किंवा भारत असेल, त्यांनी फार आस्थेने या राष्ट्रीय चळवळींकडे पाहिलेलं आहे. कॉमिंटरनी आणि स्टॅलिननी सुद्धा, ही कम्युनिस्टांची भूमिका होती. भारतामध्ये आज आपण ज्यांचं राष्ट्रगीत गौरवाने उभं राहून गात असतो ते स्वतः रवींद्रनाथ टागोर. हे स्वतः यांनी ऑन नॅशनलिझम नावाचा एक निबंध लिहिलेला आहे आणि त्यांच्या अन्यही लेखनामध्ये ते सतत आंतरराष्ट्रवादाचा पुरस्कार करत होते. आणि राष्ट्रवाद ही संकल्पना म्हणजे कूपमंडूकता आहे आणि ती एक विध्वंसकारी संकल्पना आहे, ही त्यांची सुस्पष्ट भूमिका होती. ते अँटी नॅशनल होते, त्या अर्थाने ते वैश्विक मानवतावादाचा आणि आंतरराष्ट्रीयवादाचा पुरस्कार करत होते, इतके ते स्पष्ट होते. पण त्यांनी लिहिलेलं गीत मात्र आज आपण राष्ट्रवादाचं एक चिन्ह बनवलेलं आहे, किंवा कोण राष्ट्रवादी आहे सिनेमा थिएटरमध्ये आणि कोण राष्ट्रविरोधी आहे ते ठरवण्याचं मीटर बनवलेलं आहे. राष्ट्रवादाचा विषय निघाला म्हणून सांगतो की हे अभिनेते आहेत विक्रम गोखले, हे संघाचे उघड पुरस्कर्ते राहिलेले आहेत, कार्ड होल्डर आहेत. हे काही वर्षांपूर्वी म्हणजे 10 वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयामध्ये आले. तिथे आरोग्य विद्यापीठाचं यूथ फेस्टिवल होतं. त्या यूथ फेस्टिवलमध्ये समोर 2000 विद्यार्थी बसून आणि हे प्रमुख वक्ते होते आणि त्यांनी खूप लाडात येऊन मुलांना सांगितलं, मुलांनो मी तुम्हाला एक सांगतो ते तुम्ही चांगलं लक्षात ठेवा आणि ते मी सांगतो आहे म्हणून खरं मान. हे जे जनगणमन आहे ना, ते रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश युवराजाचं स्वागत करण्यासाठी लिहिलेलं गीत आहे आणि ते आपलं राष्ट्रगीत असू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जिथे कुठे तुम्हाला राष्ट्रगीत म्हणण्यासाठी उभं राहावं लागत असेल, राष्ट्रगीत म्हणावं लागत असेल, तिथे तुम्ही मनातल्या मनात वंदे मातरम म्हणायचं, जनगण म्हणायचं नाही. असं ते खुल्या मंचावरून एकदम ओपन गॅदरिंगमध्ये बोलले. त्याला ऑब्जेक्शन घेणारा मीच होतो तिथे. त्याची पोलीस केसही केली, आम्ही कलेक्टरकडे निवेदन दिलं, त्यांनी माफी पण मागितली वगैरे वगैरे वगैरे. हा यांचा खरा चेहरा आहे. तेव्हा जेव्हा त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांना मी म्हणालो, वंदे मातरम विषयी तुम्ही जे बोलताय त्याचा तुम्हाला जनगणमनाचा इतिहास माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. म्हटलं जनगणमनाला संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिलेली आहे, ते स्वीकारलेलं आहे आपण. पण तुम्ही ज्या गीताचा पुरस्कार करता आहात त्याचा पण इतिहास थोडासा समजून घ्या. तुम्ही ज्या वंदे मातरम विषयी बोलता आहात ते वंदे मातरम काय, ते वंदे मातरम ज्यांनी लिहिलं ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी, ते काही कवी वगैरे नव्हते, महाकवी तर मुळीच नव्हते, आणि त्यांनी एकमेव काव्यरचना लिहिलेली आहे ती म्हणजे वंदे मातरम. आणि आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी त्यातला वेगवेगळ्या ठिकाणी त्यातले काही कडवी अशी पेरलेली आहेत कादंबरीमध्ये. कादंबरी मुळात मी अनेक वेळा वाचलेली आहे, कारण खूपच म्हणजे तुम्ही जर कादंबरी वाचाल तर कधीतरी 8वी 9वी 10वीत असताना आपण जेव्हा मृत्युंजय किंवा छावा वाचत असतो ना, त्यापेक्षाही रोमहर्षक कादंबरी आहे, छोटीशी कादंबरी आहे आनंदमठ. तर मी त्या वयामध्येच वाचली ती आणि नंतर देखील चिकित्सकपणे वाचली. छान आहे, वाचायला काहीच हरकत नाही. तर ती कादंबरी लिहिणारे बंकिमचंद्र हे स्वतः ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असलेले पहिले असे भारतीय अधिकारी होते की जे तहसीलदार पदाच्या वरती गेले, प्रमोट झाले आणि उपजिल्हाधिकारी बनू शकले. ते उपजिल्हाधिकारी बनण्याचं कारण हे होतं की त्यांनी बंगालमधल्या संन्याशांचं, बंगाल आणि आसाममधल्या संन्याशांचं बंड निपटून काढण्यासाठी कर्तबगारी बजावली, महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
आणि ती महत्त्वाची कामगिरी पार पाडली म्हणून त्यांना राय बहादूर, राव बहादूर ह्या पदव्याही मिळाल्या आणि त्यासोबत त्यांना प्रमोशन देखील मिळालं. म्हणजे प्रत्यक्षात ज्यांनी संन्याशांचं बंड मोडून टाकलं, बंड मोडून टाकण्यासाठी ज्यांना पुरस्कार मिळाले, त्यांनी कादंबरीमध्ये काय केलं, ते संन्याशांचं बंड कुणाचं होतं, ते मुल्ला, मौलवी, आदिवासी आणि दलित बाहुल गान करणारे जे लोक होते, अशा निम्न जातीय, कनिष्ठ जातीय, भटक्या आणि आदिवासी लोकांचं ते बंड होतं. त्या बंडावर आधारित जेव्हा कादंबरीमध्ये कथानक त्यांनी रचलं, त्या कथानकाचा नायक त्यांनी ब्राह्मण राजपूत उभा केला. सगळी प्रमुख पात्र त्यातली आपण जर बघितली आणि त्या कादंबरीमध्ये मग हे गीत लिहिलेलं आहे त्यांनी. त्याच कादंबरीने पहिल्यांदा बंग मातेचं प्रतीक दिलं, ज्या बंग मातेचं रूपांतरण नंतर भारत मातेमध्ये झालं. आणि हे जे गीत आहे, या गीतामध्ये ज्या मातेला प्रणाम केलेला आहे, ती भारत माता नव्हे, ती बंग माता आहे. बंगाल, बंगालची आयडेंटिटी आहे, बंगालची फाळणी आणि त्याच्या विरोधातली बंगालमधली जी भावना आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे. त्याआधी ही संकल्पनाच नव्हती भारत माता नावाची. आज ज्याचं राजकारण केलं जात आहे त्या भारत मातेच्या कल्पनेचं बीज बकीमचंद्रांच्या त्या आनंदमठ कादंबरीमध्ये आलेलं आहे. या आनंदमठ कादंबरीचं जे कथानक आहे त्याचा समारोप कसा आहे, त्याचा समारोप असा आहे की बंगालच्या नवाबाच्या विरोधात तिथल्या या राजपूत आणि ब्राह्मण नेतृत्वाखालील संन्याशींचा लढा सुरू आहे. ते युद्ध मैदानामध्ये समोरासमोर उभे आहेत आणि यांच्या फौजा वरचढ ठरत आहेत बंगालच्या नवाबाच्या. आणि तेव्हाच दूर क्षितिजावरून धुराळा उडत येताना दिसतो आहे आणि त्यातले नायक म्हणतात की आपले मुक्तिदाते आलेले आहेत. आणि ते मुक्तिदाते कोण असतात, त्या असतात ब्रिटिश फौजा. ह्या ब्रिटिश फौजांना ज्यांनी मुक्तिदाते म्हटलेलं आहे, मुक्तिदाते म्हणून आनंदमठ कादंबरीमध्ये चित्रित केलेलं आहे, म्हणजे कुणाविरुद्ध लढा आहे, बंगालच्या नवाबाविरुद्धच आहे. तो लढा कशासाठी आहे, इंग्लंडच्या आहे म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख आहे. काय उल्लेख आहे की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, कुणाच्या, इंग्लंडच्या. इस्लामिक राजवटी जिथे इथे आल्या तेव्हापासून आपण पारतंत्र्यामध्ये आहोत आणि या इस्लामिक राजवटींमधून आपल्याला मुक्त करणारे मुक्तिदाते कोण आहेत, ते युरोपियन आहेत, ते ब्रिटिश फौजा आहे. हे सारसूत्र आहे आनंदमठ कादंबरीचं. हे मी त्यांना सांगितलं, याची कल्पना आहे का तुम्हाला, ते नंतर माफीनामा वगैरे सगळा नंतर प्रकार झाला. आजच्या संदर्भात मी हे मुद्दा म्हणून सांगतो आहे त्या विक्रम गोखलेंची कथा, की हे असं आहे घडलेलं. भारतामध्ये जेव्हा एका बाजूने आर्थिक विश्लेषक हे उपखंड व्यापणारं एक राजकीय भान विकसित करत होते, त्याच वेळेला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लेखनामध्ये राष्ट्रकल्पने संदर्भातली चर्चा आपल्याला बघायला मिळते. आणि त्यात इथल्या वर्णजात व्यवस्थेचं आणि ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाची चिकित्सा करून महात्मा फुले असं सांगतात की जो समाज एकमय नाही तो राष्ट्र असू शकत नाही. राष्ट्र म्हणजे एकमय लोक, आणि आपण एकमय असण्यामध्ये बाधा जर कुठली असेल तर ती इथली ब्राह्मणी मूल्य परंपरा आहे, ती इथली वर्णजात व्यवस्था आहे, एकमय होण्यामध्ये असलेली सर्वात मोठी बाधा. ही एक मुक्तीगामी स्वरूपाची राष्ट्रकल्पना बीज रूपामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लेखनामध्ये दिसतं, त्यांच्या कृतीमध्ये दिसते. म्हणून ते रानड्यांना सुनावतात की तुमच्या काँग्रेसच्या मंचावरती इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न का घेतले जात नाहीत, इथल्या आदिवासी भटक्यांचे आणि दलितांचे अस्पृश्यांचे प्रश्न का उपस्थित केले जात नाही, आणि तुमची काँग्रेस ती भटपांड्यांची काँग्रेस आहे, तिला आम्ही आमचं का म्हणावं, हा जो सवाल होता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा तो फार महत्त्वाचा सवाल होता. इथल्या राष्ट्रकल्पनेची चिकित्सा करणारा तो सवाल होता.
आणि तेव्हापासूनच इथल्या राष्ट्रकल्पनेची चिकित्सा होत आली. महात्मा फुल्यांनी त्यावेळेला सामना केला तो म्हणजे इथे असलेल्या विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनामध्ये एक राष्ट्रकल्पना दिसायला लागलेली होती. ती राष्ट्रकल्पना अशी होती, भूतलक्षी राष्ट्रकल्पना होती, की पेशवाई बुडवली, या पेशवाईचं पुनरुज्जीवन करायला पाहिजे. तर पेशवाईच्या पुनरुज्जीवनाची आकांक्षा बाळगणारी राष्ट्रकल्पना विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनामध्ये जी होती, तिचा स्वीकार नंतरच्या काळामध्ये सावरकरांनी, टिळकांनी, चाफेकर बंधूंनी आणि त्यानंतर पुढं RSSनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये हे घडत असताना आपण चिकित्सकपणेच बघायला पाहिजे. दयानंद सरस्वती, विवेकानंद आणि बकीमचंद्र यांच्याकडे की महाराष्ट्रामध्ये जी भूमिका चिपळूणकरांनी, सावरकर आणि टिळकांनी निभावली तीच भूमिका अन्य प्रदेशांमध्ये किंवा देशव्यापी पातळीवरती दयानंद सरस्वती, अरविंद घोष आणि बकीमचंद्र यांनी पार पाडलेली आहे. पुनरुज्जीवनवादी राष्ट्रकल्पना म्हणजे गतकाळातलं आमचं जे वैभव आहे. आता दयानंद यांचा पुनरुज्जीवनवाद काय होता? पेशवाईचं पुनरुज्जीवन करणं. आणि दयानंद सरस्वती आणि विवेकानंदांचा पुनरुज्जीवनवाद काय होता? वैदिक काळाचं पुनरुज्जीवन करणं. की वैदिक काळामध्ये राष्ट्र होतं. आता वैदिक काळामध्ये राष्ट्रकल्पना, राष्ट्राची कल्पना करणं, याला सामाजिक शास्त्राच्या परिभाषेमध्ये सांगायचं तर हा प्रासंगिकतावाद असं म्हटलं जातं त्याला. की म्हणजे आणि दुसरं म्हणजे कालविपर्यास. कालविपर्यासाचा आणि प्रासंगिकतावादाचा एक मोठा दोष त्यांच्या या कल्पनेमध्ये आहे. त्याचं कारण असं की ज्या काळामध्ये राष्ट्र नावाची कल्पनाच अस्तित्वात नव्हती त्या काळामध्ये राष्ट्र कल्पिलं. असंच मी एका ठिकाणी बोलत असताना आमचा एक विद्यार्थी म्हणाला, सर असं नाही बरोबर तुमचं म्हणणं, ऋग्वेदामध्ये सुद्धा राष्ट्र हा उल्लेख आलेला आहे. म्हटलं बरोबर आहे, हे अगदी तसंच आहे. की जर आपण म्हणालो की विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला, तर कुणीतरी उठून उभं राहायचं आणि त्यांनी सांगायचं की नाही, विमानाचा उल्लेख गरुड पुराणामध्ये देखील आहे, विष्णू पुराणामध्ये देखील आहे, रामायणामध्ये देखील आहे. हो बरोबर आहे, विमानाचा उल्लेख आहे, पण मी आज ज्याला विमान म्हणतो आहे तो उल्लेख मी यंत्रावर चालणाऱ्या इंधना, पेट्रोल नावाच्या इंधनावर चालणाऱ्या आणि राईट बंधूंनी अनेक असफल प्रयोग केल्यानंतर यश मिळवलेल्या तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या एरोप्लेनविषयी मी बोलतो आहे. म्हणजे एरोप्लेनला आपण काय केलं, पौराणिक नाव जे होतं विमान ते एरोप्लेनला चिकटून दिलं आणि आता आपण असं म्हणायला लागलो की विमानं तर पुराण काळापासून आहेत. अरे बाबा, विमानाविषयी आम्ही बोलत नाही. विमान नावाची एक पुराण कल्पना तुमच्याकडे असेल, आम्ही त्या यंत्रावर आणि प्रयोगावर आधारित असलेल्या, प्रयोगातून निर्माण झालेल्या एरोप्लेनविषयी बोलतो. मुद्दा असा आहे की कालोघामध्ये शब्दांचे अर्थ बदलत जातात. सर्वच्या सर्व संस्कृतज्ञ, व्युत्पत्ती शास्त्रज्ञ तुम्हाला हे सांगतील की ऋग्वेदामध्ये, आणि आपण देखील वाचल्यानंतर सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं मराठी भाषांतर उपलब्ध देखील आहे, की त्यामध्ये राष्ट्र हा जो उल्लेख येतो तो येतो जमिनी अर्थाने, भूमी ही माझ्या टोळीच्या अधिकारातली भूमी, नॉट मालकीची, अधिकारातली भूमी. तर ती भूमी दर्शवण्यासाठी राष्ट्र हा उल्लेख तिथे आलेला आहे. कोणी असंही म्हणू शकेल की मग आतापर्यंत राष्ट्र म्हणजे भूमी आपण म्हणतो, ते स्पष्ट करण्याची गरज आहे. विद्यार्थी आहेत म्हणून मुद्दा म्हणून सांगतो की राष्ट्र जे आहे किंवा राष्ट्रवाद नावाची जी गोष्ट आहे ती एक कल्पना आहे.
ती एक जाणीव आहे, ती एक भावना आहे, ती एक प्रेरणा आहे, तो एक विचार आहे, ती एक संकल्पना आहे, म्हणजेच ती काय आहे, ती एक अमूर्त बाब आहे, अमूर्त आहे. देश ही भौतिक आणि ठोस रूपात अस्तित्वात असलेली गोष्ट आहे, की आपण त्याच्या जिओग्राफिकल बाउंड्रीज सांगू शकतो, त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता आहे, हा हिमालय आहे, हा अरबी सागर आहे, हा हिंद महासागर आहे, वगैरे वगैरे आपण डिफाईन करू शकतो, आपण दाखवू शकतो, लोकेट करू शकतो की हा भारत आहे, हा पाकिस्तान आहे, हा अफगाणिस्तान आहे. ही मूर्त संकल्पना आहे देश नावाची, आणि त्या देशाविषयीची निष्ठा, त्या देशाची भक्ती, त्या देशाविषयी आस्था बाळगणं आणि भक्ती बाळगणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही त्यापेक्षा खूप निराळी गोष्ट आहे. देश हा कदाचित इथे असलेल्या आपल्या सर्वांचा एकच एक देश आहे आणि आहेच सुद्धा, पण राष्ट्र आणि राष्ट्रकल्पनेच्या बाबतीत जर आपण विचार करत असू तर आपण हे एकमेकांचं स्वातंत्र्य मान्य करायला पाहिजे की आपली कदाचित प्रत्येकाची राष्ट्रकल्पना ही भिन्न आणि एकमेकांपासून निराळी असू शकते, आणि असली तरी त्यात काही गैर नाही, त्यात काही गैर नाही. आपला देश एक आहे, आपल्या देशाविषयीच्या आपल्या निष्ठा एक समान आहेत, ओके, पण त्याच वेळेला ही जी राष्ट्रकल्पना नावाची गोष्ट आहे, जी राष्ट्र नावाची गोष्ट आहे, ती मात्र प्रत्येकाची भिन्न असू शकते आणि आहे सुद्धा. आणि भारतातलं ते वास्तव आपण जर पाहिलं तर महात्मा फुल्यांची राष्ट्रकल्पना आणि रानड्यांची राष्ट्रकल्पना एक समान नव्हती. महात्मा फुल्यांवरती हत्यारे पाठवणाऱ्यांची राष्ट्रकल्पना आणि महात्मा फुल्यांची राष्ट्रकल्पना परस्पर भिन्न होती. किंबहुना ती इतकी हिंसक होती की ते महात्मा फुल्यांची हत्या करू इच्छित होते. चाफेकरांचं एक आत्मचरित्र आहे, आत्मवृत्त नावाचं. त्या चरित्रामध्ये त्यांनी असे उल्लेख केलेले आहे, त्यातला एक प्रसंग आहे की हा गोपाळ आगरकर जो आहे तो आपल्या जातीचा असूनही आपल्या जातीवरती टीका करतो, ब्राह्मण असूनही आपल्यावर टीका करतो, याला धडा शिकवायला पाहिजे. आणि मग याला धडा शिकवण्यासाठी काय करतात, म्हणजे त्यांचे विचार आपल्याला पटत नाही, त्यांचं सुधारणावादी विचार पटत नाहीत, म्हणून यांनी काय करावं तर आगरकरांवरती हल्ला करण्याचा प्लॅन तयार केला चाफेकर बंधूंनी. त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे, ते कबुली जवाब दिलेला आहे. आणि आगरकरांच्या कार्यालयामध्ये एक करंदीकर आणि पाध्ये नावाचे गृहस्थ काम करत असत त्यांच्या प्रेसमध्ये. आगरकरांनी लिहिलेल्या विकार विलसित नावाच्या त्या नाटकाचा, भाषांतरित नाटकाचा आहे, हॅमलेटचा तो अनुवाद आहे, त्याचा प्रयोग संपल्यानंतर ही मंडळी जेव्हा पुण्यातून एका छोट्या रस्त्याने निघाली तर तेव्हा लपून बसलेले होते चाफेकर बंधू. त्यांनी पहारीनी म्हणजे लोखंडी सळईनी त्यांचं डोकी फोडली, त्यांना ॲडमिट व्हावं लागलं. दुसऱ्या दिवशी ती बातमी छापून आली आणि ते म्हणाले की पुण्यामध्ये काहीच प्रतिक्रिया उमटली नाही, म्हणजे पुण्यातले लोक आपल्यासोबत आहेत असं लिहिलं त्यांनी आत्मकथेत, आत्मवृत्तामध्ये, की आपण आगरकरांच्या सहकाऱ्यांवरती हिंसक हल्ला केला आणि त्याविरोधात पुण्यामध्ये काहीही प्रतिक्रिया उमटली नाही, याचा अर्थ पुण्यामधले लोक आपल्यासोबत आहेत. म्हणजे हिंसेचं जे राजकारण आहे, यांच्या राष्ट्रवादाचा हा जो हिंसक पैलू आहे, ती काही नवीन गोष्ट नाही, ती थेट चाफेकरांपासून, सावरकरांपासून आणि बाबरीचा विध्वंस आणि गुजरातचा नरसंहार करणाऱ्यांपर्यंत सातत्याने चालत आलेली आहे. दाभोळकरांची पण हत्या त्याच हिंसक राष्ट्रवादाच्या कल्पनेने केलेली आहे, हिंसक राष्ट्रकल्पना आहे. तर फुल्यांवरती हल्ला करणाऱ्यांची, आगरकरांच्या सहकाऱ्यांवरती हल्ला करणाऱ्यांची राष्ट्रकल्पना आणि आगरकरांची राष्ट्रकल्पना एक नव्हती त्या काळामध्ये सुद्धा.
एवढं कशाला? खुद्द काँग्रेसमध्ये असलेले टिळक आणि गोखले यांच्या राष्ट्रकल्पना परस्पर भिन्न होत्या. गोखलेंचं शिष्यत्व ज्यांनी पत्करलं गांधीजी, त्यांची राष्ट्रकल्पना पुन्हा गोखल्यांच्या राष्ट्रकल्पनेपेक्षा वेगळी, रानड्यांच्या राष्ट्रकल्पनेपेक्षा वेगळी. आणि गांधीजींचं शिष्य राजकीय शिष्यत्व गांधीजींनी ज्यांना दिलं, त्या नेहरूंची राष्ट्रकल्पना पुन्हा गांधीजींच्या राष्ट्रकल्पनेपेक्षा वेगळी. त्याच वेळेला या ठिकाणी आपण बघतो आहोत की हिंदू महासभेचा आणि आरएसएसचा जन्म होतो. हिंदू महासभेची आणि आरएसएसची राष्ट्रकल्पना वेगळी आहे. आणि त्यांच्या राष्ट्रकल्पनेमध्ये ब्रिटिश विरोधी, वसाहतवाद विरोधी, साम्राज्यवाद विरोधी लढा देणं, ज्याला स्वातंत्र्याचा लढा म्हटलं जातं, अशा पद्धतीचा स्वातंत्र्याचा लढा लढणं म्हणजे राष्ट्रवाद्यांनी स्वतःचा शक्तिक्षय करून घेणं आहे. म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात लढू नका, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. माझ्याकडे पुरा लेखन आहे हेडगेवारांचं, गोळवळकरांचं, सोबत बांधलेले मी पुरावे आहेत की हा शक्तिक्षय आहे. बंच ऑफ थॉटमध्ये देखील गोळवळकरांनी ते लिहिलेलं आहे की ब्रिटिश विरोधातला लढा म्हणजे शक्तिक्षय आहे. तर तो लढा न लढता आपले जे शत्रू आहेत ते आहेत मुलेंश आणि कुठल्या मुसलमान एक नंबरचे शत्रू आहेत, ख्रिश्चन शत्रू आहे, कम्युनिस्ट शत्रू आहे. तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची ऊर्जा ही राखून ठेवा, ती मला वाटतं आजपर्यंत राखून ठेवलेली आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात लढू नका, ह्या म्लेच्छांच्या आणि परकीय विचारांच्या, सेक्युलरवाद्यांच्या, कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये, म्हणजे कम्युनिस्ट यांना धोका म्हटलेला त्यांनी. तर हे खरं आहे की त्या काळामध्ये इतक्या सगळ्या राष्ट्रकल्पना होत्या आणि ह्या राष्ट्रकल्पनांनी संघाच्या, हिंदू महासभेच्या अशा हिंसक विध्वंसक राष्ट्रकल्पनेला देखील, तिच्या अस्तित्वाला देखील अवकाश दिलेला आहे. आणि त्या अस्तित्वात होत्या, तो नेहरू गांधींनी पण अवकाश दिला आणि सर्वांनीच दिलेला. त्याच वेळेला भगतसिंगची क्रांती कल्पना जी आहे, भगतसिंगची राष्ट्रवादाची जी कल्पना होती, ती सर्वंकष शोषणात शोषणमुक्तीच्या दिशेने, सर्वंकष मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी कल्पना होती. म्हणजे इतक्या साऱ्या राष्ट्रकल्पना, एका बाजूला फुले आहेत, दुसऱ्या बाजूला चिपळूणकर आणि विष्णुबावा ब्रह्मचारी आहे, तिसऱ्या बाजूला विवेकानंद आणि दयानंद सरस्वती आहेत, जे वैदिक युगाचं पुनरुज्जीवन करू इच्छितात, त्यांच्याच प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या हिंदू महासभा आणि नंतरची आरएसएस आहे, इकडे काँग्रेस आहे, आणि काँग्रेस अंतर्गत इतक्या सगळ्या राष्ट्रकल्पनांचे प्रभाव आहेत. त्याच्यामध्ये मोठी भिन्नता आहे नेहरूंची, गांधी आणि गोखले, खूप अंतर आहे त्यांच्या राष्ट्रकल्पनेमध्ये. मला हे सांगायचं आहे की हा एक मोठा वैचारिक, मग आता सहिष्णुतेचंही महत्त्व सांगण्याची वेळ आलेली आहे की वैचारिक सहिष्णुतेचा एक फार मोठा वारसा आहे त्या काळाचा आपल्याकडे, की त्या काळामध्ये एकाच वेळी इतक्या साऱ्या परस्पर विरोधी टोकाच्या असलेल्या राष्ट्रकल्पनांचं अस्तित्व सर्वांनीच मान्य केलेलं होतं आणि सर्वांनीच एकमेकांना तसा अवकाश उपलब्ध करून दिलेला होता. मला वाटतं तो अवकाश आता खूपच आकुंचित झालेला आहे. एकच एक राष्ट्र आणि एकच एक राष्ट्रकल्पना नव्हे, तर राष्ट्रकल्पना या बहुवचनीय आहेत असं म्हणणं देखील आजच्या काळामध्ये राष्ट्रद्रोह ठरू शकतो अशी स्थिती आहे. म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने चालू आहे, तर एका विध्वंसक आणि हिंसक राष्ट्रकल्पनेचा हा आविष्कार आज आपण अनुभवतो आहोत. या राष्ट्रकल्पनेची काही वैशिष्ट्ये आहेत आपण ती समजून घेतली पाहिजे. हिंसकता आहे, पण याचा मुळात आधार काय आहे, तो इतका शालो आहे, पोकळ आहे, की हा त्याच्यामध्ये सर्वात आधी तर हा कालविपर्यासाचा दोष आहे की ज्या काळामध्ये राष्ट्र नावाची कल्पनाच अस्तित्वात नव्हती,
चीजच अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये यांनी भूतकाळामध्ये शिरून आपल्या राष्ट्राचे आधार शोधलेले आहेत. आता वेदांमध्ये जर ऋग्वेदामध्ये जर राष्ट्राचा आधार शोधायचा तर मग ऋग्वेदाची रचना, ऋग्वेद की रचना जिस भूमी पर हुई वो सारी भूमि आज पाकिस्तान नाम से पहचानी जाती है. आणि ऋग्वेदामध्ये जे त्यांचं भौगोलिक आकलन आहे ते त्या पाच नद्यांच्या खोऱ्याच्या पलीकडे नाहीच आहे. कल्पनाच नाही आहे त्यांना इकडे काही गंगा यमुना नावाची नदी आहे, इकडे गोदावरी कावेरी आहे, माहितीच नाही आहे त्यांना की राष्ट्र. आणि भूमी या अर्थाने त्या ठिकाणी तो शब्द आलेला आहे. पण ऋग्वेदामध्ये आता राष्ट्रकल्पना शोधण्याचे यांचे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे त्याचे आधार जे आहेत इतिहासामधून शोधले जाणारे तो असा आहे की भारत, ते असं म्हणतात, लिहिलेलं आहे त्यांनी की भारत हे एक सनातन राष्ट्र आहे, ते पूर्वापार राष्ट्र आहे. म्हणजे सनातन आणि इतिहासपूर्व काळापासून चालत आलेलं राष्ट्र आहे. म्हणजे तुमच्या इतिहासाची कालगणना जिथून सुरू होते त्याच्याही आधीच्या काळामध्ये तुमचं जे काळाचं भान आहे ते फक्त कलियुगापुरतं आहे, त्याला त्यांनी कलियुग म्हटलं. पण आमचं जे काळाचं भान आहे आमच्याकडे असलेलं आमच्या परंपरेमध्ये आणि आमच्या संस्कृतीमध्ये ते तुमच्या आकलन कक्षेच्या पलीकडचं आहे. आणि तशा त्या अनादि अनंत सनातन काळापासून हे राष्ट्र अस्तित्वात आहे. आणि म्हणून हे राष्ट्र अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ते स्वयंसिद्ध आहे. मग प्रश्न असा पडतो, ते जर सिद्ध करायची गरज नाही आणि ते जर स्वयंसिद्ध असेल तर मग किस राष्ट्र निर्माण की बात आप कर रहे हो भाई? हिंदू राष्ट्र निर्माण करणं आहे. म्हणजे असं ज्या ग्रंथात त्यांनी लिहिलेलं आहे की हे स्वयंसिद्ध आहे, हे अनादि अनंत काळापासून आहे, त्याच ग्रंथामध्ये त्याच बंच ऑफ थॉटमध्ये ते पुन्हा काय लिहितात की आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं आणि हे जे राष्ट्र आहे ते सेक्युलरवाद्यांचं, असे ते नेहरूवियन सेक्युलरिस्ट आणि मार्कावादी म्हणजे मार्क्सवादी असं ते म्हणतात. मार्कावादी मीन्स मार्क्सवादी ना, मार्का बोलते का हिंदी मे? नाही, मार्क्सवादी ही बोलते हिंदी में, तो मार्क्सवादी. उन्होंने आरएसएस की लिटरेचर में बहुत जगह पर मैंने पढ़ा है, वो मार्कावादी लिखते हैं. तो शायद मुझे लगा कि हिंदी में वो उस शब्द का प्रचलन हुआ, लेकिन वैसा नहीं है. आरएसएस का अपना शब्दावली. हाँ, आरएसएस की अपनी शब्दावली होती है. ये बात सही है. तो ते म्हणतात राष्ट्र निर्माण करायचं आणि हे राष्ट्र पारतंत्र्यामध्ये आहे, राष्ट्र घडवायचं आहे, राष्ट्र जागवायचं आहे. मग राष्ट्र जर असेल आणि ते स्वयंसिद्ध असेल आणि ते सर्वश्रेष्ठ जर असेल जगामध्ये आणि अन्य कुणीच आम्हाला शिकू नये म्हणतात राष्ट्र, म्हणजे पुन्हा काय की एकतर यांना राष्ट्रकल्पनेचं भान जे आहे ते मुळामध्ये युरोपियनांनी दिलं. आता त्या युरोपियन वसाहतवादाच्या आणि साम्राज्यवादाच्या विरोधात यांचं भान कधीच विकसित झालं नाही. त्याच्या विरोधामध्ये म्हणजे साम्राज्यवादातून आणि वसाहतवादातून मुक्ती मिळवण्याची लढाई ह्या पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवादी प्रवाहाने कधीही लढलेली नाही, कधीच नाही. मग ते लढतात कशा विरोधात? त्यांनी लढाई आपल्यापुरती सोपी करून घेतली. ते म्हणतात की याच्या विरोधात लढणं म्हणजे शक्तिक्षय. मग ते लढतात कशाच्या विरोधात? तर ते लढतात पाश्चिमात्य मूल्य संस्कृतीच्या विरोधात. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ही काय आहे, ही राजकीय आणि भौतिक सत्ता आहे आणि आम्हाला राजकीय आणि भौतिक सत्तेमध्ये काही त्याच्याशी आम्हाला फार स्वारस्य नाही, कारण आम्ही कोण आहोत, आम्ही धर्म संस्कृती आणि अध्यात्माच्या क्षेत्रामधले लोक आहोत, त्याच्यामध्ये आमचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. तर आमचं जे राष्ट्र आहे ते आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे, कल्चरल नॅशनलिझम. म्हणजे काय? तर एक साधी सोपी खेळी आहे की वसाहतवादाच्या आणि परकी अंमलाच्या विरोधात लढायचं नाही, उलट सर्वांनी
त्या त्यांच्या सेवेमध्ये राहायचं, वेगवेगळ्या पदं भूषवायची, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये राहायचं. आणि त्याच वेळेला पाश्चिमात्य मूल्य संस्कृती म्हणून मात्र त्याला विरोध करत राहायचं. पण हा पण विरोध कसा, तर ही ब्रिटिशांनीच केलेली चालाखी आहे. सुरुवातीच्या काळामधल्या प्राच्यविद्या विशारद म्हणून ओळखल्या गेलेल्या, इंडॉलॉजिस्ट म्हणून ओळखल्या गेलेल्या अभ्यासकांनी भारतीयांना जे निरनिराळ्या प्रकारचं भान देण्याचं काम केलं, त्यातलं एक महत्त्वाचं भान होतं इथल्या ब्राह्मण आदी उच्च जातीयांना दिलेलं, की तुम्ही लोक जे आहात ना, ते थोर आणि महान अशा संस्कृतीचे निर्माते आहात. आणि त्यांनी असं केलं की हे पूर्वेकडचे आणि तुम्ही हे जे आर्य संस्कृती, वैदिक संस्कृती, भारतीय संस्कृती अशी त्यांनी नामाभेदानं दिली आहे, की ही तुमची भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे काय, तर आर्य वैदिक सभ्यता. आणि आर्य वैदिक संस्कृतीचे निर्माते कोण, तर ते ब्राह्मण. तर अशा थोर संस्कृतीचे निर्माते तुम्ही आहात अशा पद्धतीचं भान त्यांनी इथल्या उच्च जातींना देण्याचं काम केलं, ब्राह्मणांना देण्याचं काम केलं. त्याच्यामुळं हे इतके भारावून गेले की एकतर एक कमालीचा न्यूनगंड निर्माण झालेला होता मनामध्ये, की आपण पराभूत झालेलो आहोत, आपल्या हातातून सत्ता हिरावून घेतलेली आहे. आणि खरोखरच आहे, इथे मोगलांच्या राजवटीमध्ये सुद्धा सत्ता ही केवळ मुसलमानांची नव्हती, तर सत्तेचे वाटेकरी जे आहेत ते मुसलमानांबरोबरच इथल्या ब्राह्मण, कायस्थ आदी उच्च जाती आणि सामंत जाती ह्या देखील सत्तेच्या वाटेकरी होत्या संपूर्ण सुलतान आणि मोगलशाहीच्या कालखंडामध्ये. तर सत्ता ही काही मुसलमानांची नव्हती, सत्ता होती तुर्क, अफगाण, मोगल आणि एतद्देशीय ज्याला म्हटलं जातं त्या उच्च जातीयांची. म्हणजे एका बाजूला त्यांची इथनिक आयडेंटिटी आहे, तुर्क, अफगाण आणि मोगल, आणि त्यांचे सत्तेतले वाटेकरी होते, सहचर होते ते इथले उच्च जातीय समूह, सरंजाम जाती, ब्राह्मण आणि कायस्थ जाती प्रामुख्याने, की त्यांनी मिळून सत्ता उपभोगलेली आहे. त्यांनी मिळून इथल्या शेतीतलं, इथल्या श्रमिकांच्या घामातून तयार झालेलं वरकड शोषून घेतलेलं आहे, त्यातून ही या मध्ययुगीन सत्ता, इतक्या जगामधल्या सर्वात प्रबळ अशा सत्ता आणि साम्राज्य भारतामध्ये निर्माण झाली आहे. ठीक आहे, मुसलमानांची सत्ता नव्हती, पण यांना ते लपून ठेवायचं की आम्ही देखील वाटेकरी होतो, हिस्सेदार होतो आणि मोठे वाटेकरी होते. म्हणजे मुसलमानांवरती जे यांचं आरोप आहे की ही म्लेच्छांची राजवट आहे, ही परकीय राजवट आहे, यांना हे लपून ठेवायचं आहे म्हणून त्यांना म्लेच्छ आणि परकीय ठरवलं गेलं. कारण त्यांनी केलेल्या शोषणामधले त्यांच्यापेक्षाही मोठे वाटेकरी हे लोक होते, इथले सामंत जाती, इथल्या ब्राह्मण कायस्थ जाती. त्यांची मिळून सत्ता त्या काळामध्ये होती, तर ती आपली सत्ता ब्रिटिशांनी काढून घेतली. पेशवाई बुडाली, मोगलाई बुडाली, सगळ्या राजवटी खालसा झाल्या संपूर्ण भारतभरामधल्या. वेळ किती आहे माझ्याकडे? भारतामधल्या राजवटी खालसा झाल्यात सगळ्या. अशा स्थितीमध्ये ही जी खंत होती मग सत्ता हातातून निघून गेल्याची, तर त्या ती जखम त्यांची भरून काढण्याचं काम या इंडॉलॉजिस्टनी केलेलं आहे. प्राच्यविद्या विशारदांनी ज्या प्रकारच्या संस्कृतीची आणि इतिहासाची मीमांसा केली त्यातून ती जखम भरून निघाली, आणि त्यामध्ये यांनी हुरळून जावं अशा पद्धतीने यांना श्रेष्ठत्व बहाल केलं गेलं, की तुम्ही महान आणि थोर अशा संस्कृतीचे निर्माते आहात, तुम्ही त्या थोर आणि महान अशा आर्यवंशाचे वारसदार आहात, की ज्या आर्यवंशाचा एक वारसा आम्ही पश्चिमेकडे चालवलेला आहे, आणि त्या अर्थाने तुम्ही आणि आम्ही सहोदर आहोत. आणि मग ईश्वरचंद्र विद्यासागर तिथं ट्रिनिटी कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यान देतात आणि तिथे सांगतात की बरं झालं ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये आली आणि हजारो वर्षांपूर्वी बिछडलेल्या दोन भावंडांची पुनर्भेट झाली, मनमोहन देसाई. आपल्या बॉलिवूडचा फॉर्म्युला आहे तो. हे बरं झालं ब्रिटिशांची सत्ता आली आणि बिछडलेल्या दोन बांधवांची पुनर्भेट झाली, म्हणजे असा आनंद व्यक्त केला गेला. हे आर्यत्वाचा गौरव हा सुधारक म्हणवल्या जाणाऱ्या आगरकरांनी सुद्धा गायलेला आहे. टिळकांचा तर जाऊ द्या, सावरकरांचा जाऊ द्या, आगरकर देखील स्वतःला आवरू शकले नाही, त्यांनी देखील आर्यत्वाचे गोडवे गायलेले आहे, हे आपल्याला बघायला मिळतं.
म्हणजे असं एक भ्रांत स्वरूपाचं भान इथल्या प्रस्थापित आणि प्रभावशाली वर्गजातींना देण्याची गरज होती ब्रिटिश साम्राज्यवादाची. कारण प्रामुख्याने पहिला जो विरोध होणार होता तो कदाचित त्याच वर्गाकडून झाला असता की ज्यांची सत्ता हिरावून घेतली आणि जे शिक्षित आहेत तर त्यांना आपलंसं करून घेण्यासाठी त्यांनी एक उपराटं भान दिलं त्यांना. आणि ते काय होतं? आर्यत्वाचं भान होतं. त्या आर्यत्वाचं भान मिळाल्यानंतर आर्यवंशाचा अभिमान मनामध्ये रुजल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की यांनी कधी, मी या सुरुवातीला आदिवासींच्या उठावांचा उल्लेख केला, इथले शेतकरी लढले, इथली ग्रामीण बहुजन कष्टकरी श्रमिक जनता लढली, इथले कामगार लढले, पण या पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवाद्यांनी हे जाणीवपूर्वक टाळलेलं आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात लढाई करायचं टाळलेलं आहे. मग त्यांनी काय केलं? तर ब्रिटिशांनी त्यांना जे क्षेत्र दिलेलं होतं आखून, हे तुमचं क्षेत्र आहे अध्यात्म आणि संस्कृती, आणि त्या क्षेत्रात तुमचं वर्चस्व आहे, आम्ही जे आहोत ते राजकीय आणि भौतिक विकासामध्ये आणि विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही प्रगती केलेली आहे, पण तुम्ही आमच्यापेक्षा थोर आहात कारण तुम्ही अध्यात्म आणि संस्कृती निर्माणाच्या कार्यामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तर मग यांनी तेच क्षेत्र आपलंसं मानले आणि त्यांच्यासाठी पण लढाई सोयीची झाली की आर्य संस्कृतीचे गोडवे गात असताना पश्चिमी संस्कृतीला त्यांनी हिणवलं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही किती पण हिणवत राहा पण आम्हाला इथे तुमचं आर्थिक शोषण करायला आम्ही आलेलो आहोत, ते शोषण मात्र निमूटपणे करू द्या. म्हणजे हे त्यांचं निगोशिएशन होतं परस्परांमधलं की आम्ही तुमची वसाहती पिळवणूक करू, तुमच्या इथली खनिज संपत्ती लुटून नेऊ, नैसर्गिक साधन संपदा लुटून नेऊ, तुमच्या इथे निर्माण झालेलं संपूर्ण सरप्लस ओरबाडून नेऊ, तुमच्या इथलं शेतकऱ्यांना लुटून नेऊ, तुमचे देशी उद्योगधंदे मोडून टाकूत आणि तुमच्या इथे ग्राहक बाजारपेठा विस्तारून युरोपामध्ये तयार झालेला माल आम्ही इथं आणून विकूत, हे आम्हाला करू द्या. कारण काय? आम्ही भौतिकवादी आहोत, भौतिक विकासवादी आहोत. तुमचं आहे क्षेत्र धर्म आणि संस्कृतीचं, ते तुम्ही सांभाळा आणि आम्हाला द्यायच्या तितक्या वाटेल तितक्या शिव्या देत राहा, याची मोकळीक त्यांनी त्यांना दिली. त्यांचा हा संस्कृतीनिष्ठ असा राष्ट्रवाद राहिलेला आहे तो सोयीचा होता. पुन्हा त्यातली एक गंमत अशी की ज्या युरोपियन पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात यांनी स्वतःच्या संस्कृतीचं श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्याच पाश्चिमात्य संस्कृती करून आलेली राष्ट्रकल्पनाच त्यांनी सर्वोच्च श्रेयस मानलेला आहे. गंमत आहे ना, जीवनाचं सर्वोच्च श्रेयस काय? राष्ट्राप्रती समर्पित होणं सर्वात महान काय आहे? राष्ट्र आहे. म्हणून मग तुम्हाला लक्षात येईल संपूर्ण बंच ऑफ थॉटमध्ये गोळवळकरांचा जो गोळवळकर पॉलिटिकल इकॉनॉमी जर आपण पाहिली तर काय आहे गोळवळकरांची कल्पना, काय राजकीय अर्थशास्त्रासंबंधीचं त्यांचं आकलन काय? गोळवळकर असं म्हणतात बंच ऑफ थॉटमध्ये की हे जे तुम्ही स्वातंत्र्य मागताय, हे जे तुम्ही जीवनस्तर उंचावला पाहिजे म्हणताय, शिक्षण मिळालं पाहिजे म्हणताय, आरोग्याच्या सोयीसुविधा मिळायला हव्यात असं तुम्ही म्हणताय, रोजगार मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, उत्पादनाची साधनांवरती मालकी तुम्ही सांगताय. म्हणजे इथे जी मार्क्सवाद्यांची चळवळ होती, इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या चळवळी होत्या बाजारभाव वाढवून मागणाऱ्या, ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत ना त्या काय आहे? त्या गौण आहेत, असाच त्यांनी शब्द वापरलेला आहे. ह्या गोष्टी गौण आहेत, ह्या भौतिक आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका. पुन्हा काय गंमत आहे? म्हणजे इथे गंमत अशी आहे की इथल्या कास्ट फ्युडल पॉलिटिकल इकॉनॉमीमधनं यांना जी सत्ता मिळालेली आहे, यांना जी संसाधनांवरती मालकी प्राप्त झालेली आहे आणि ती टिकून राहावी यासाठी त्यांनी जे तत्वज्ञान आणि धर्मचिंतन उभं केलेलं आहे, हेतू काय आहे? तर स्वतःचं सर्वोच्च स्थान अबाधित राहावं, हा हेतू आहे.
हा शुद्ध भौतिक हेतू आहे, हा शुद्ध भौतिक हेतू आहे की संपूर्ण उत्पादन व्यवस्थेमधलं आपलं जे स्थान आहे उच्च जातीयांचं ते अबाधित राहावं, हा शुद्ध भौतिक हेतू आहे. पण पुन्हा काय करतात ते, कुणावरती खापर फोडतात, भौतिक असण्याचं जे हक्क मागतात, जे अधिकारांची गोष्ट करतात, जे संसाधनाच्या समान वाटपाविषयी बोलतात, त्यांना ते म्हणतात की तुम्ही स्वार्थ लोलूप आहात, तुम्ही फार गौण गोष्टींच्या मागे लागलेला आहात, आणि हे जे आयुष्य आहे हे काय, हे काही क्षणापुरतं आहे, आणि याच्यानंतरचं जे आयुष्य आहे ते खरं चिरंतन आहे. तर अशा क्षणभंगूर जगण्यासाठी तुम्ही लढाई देता, तुम्ही संघर्ष करता, तुम्ही विग्रह निर्माण करता, तुम्ही कलह निर्माण करता, तर असं काही करू नका. तुम्ही काय करा, सर्वोच्च श्रेयस काय आहे, राष्ट्र आहे, राष्ट्राप्रती समर्पित व्हा. मग मोदींनी पण पुस्तक लिहिलेलं आहे, तेच मोदी काय लिहितात की इथले जे भंगी आहेत त्यांनी भंगी काम करणं हा त्यांचा धर्म मानलेला आहे, आणि त्यांनी राष्ट्र समर्पणाचं कार्य अनादिकाळापासून केलेलं आहे. म्हणजे माणसानी माणसा मैला वाहण्याची जी प्रथा आहे, अमानुष प्रथा, तिचं असं मिथ्या गौरवीकरण ऑनलाईन आहे ते पुस्तक मोदींनी लिहिलेलं आहे, नरेंद्र मोदींनी त्यांच्या वेबसाईटवरती ते पुस्तक आहे त्यांचं लिहिलेलं, आणि त्यात ते असं म्हणतात, जे भंगींच्या संदर्भात म्हटलं ते चामारांच्या संदर्भात ते आपण लागू करू शकतो, ते मांगांच्या संदर्भातही लागू करू शकतो, महारांचे करू शकतो, कुणब्यांच्या आणि धनगरांच्या आणि वाण्यांच्या आणि तेल्यांच्या सर्वांच्या संदर्भात लागू करू शकतो, की हा तुमचा धर्म आहे जो तुम्हाला सनातन व्यवस्थेने सोपवलेला आहे. आणि म्हणून गोळवळकर म्हणतात की ह्या जातीविरोधातल्या ज्या चळवळी आहेत त्या राष्ट्र निर्माणातल्या बाधा आहेत, ह्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या ज्या चळवळी आहेत त्या भौतिकवादी आहेत, त्या गौण आहेत, तर त्याच्या मागे न लागता सर्वोच्च श्रेयस आहे राष्ट्र, आणि राष्ट्राप्रती तुम्ही समर्पित व्हा. मग एक कल्पनेतलं राष्ट्र कल्पिलेलं आहे, कल्पनेतलं राष्ट्र सांगितलेलं आहे जे अनादि अनंत काळापासूनचं आहे, त्याच्याप्रती समर्पित होऊन स्वतः मुंगीप्रमाणे कुठलीही अभिलाषा न बाळगता समर्पण भावनेने तुम्ही कार्यरत राहा, म्हणजे राष्ट्राचं उत्थान होईल. याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच आहे की वर्णजात व्यवस्थेचं सरळ सरळ समर्थन आहे बंच ऑफ थॉटमध्ये. बऱ्याचदा तुम्ही चर्चा केलेली असेल RSSच्या कार्यकर्त्यांसोबत, ते चर्चा करत नाही पण ते प्रत्येक परिवर्तनवाद्याकडे एक दोन तीन वेळा जरूर येतात सापळा टाकण्यासाठी, तसे माझ्याकडे पण आलेले येत असतात की बाबासाहेबांचा गौरवग्रंथ आम्ही प्रकाशित केला, त्याचं प्रकाशन करायचं आहे, आणि तुम्ही मुंबईला प्रकाशन समारंभ आहे, प्रफुल्ल केतकर येणार आहे, तो आमच्या कॉलेजचा माझे विद्यार्थी आहे, तर त्यांनी तुम्हाला बोलवलेला आहे तुमच्या हस्ते प्रकाशन करायचं वगैरे वगैरे ऑफर घेऊन माझ्याकडे आले होते. ते माझं स्वतःचं मोठेपण सांगण्यासाठी सांगतो आहे असं कृपया समजू नका, त्यात मोठेपण नाही आहे. त्यांना वाटू शकलं की मी त्यांच्या सापळा देऊ शकतो याच्यामध्ये माझ्यात कुठेतरी दोष असावा कदाचित, हां, कारण त्यांना असं वाटायला नको होतं. मी त्यांना आल्यानंतर म्हटलं माझा परिचय असेल, मी कोण आहे, काय आहे, माझे विचार काय आहेत, याची चौकशी तर केली असेल म्हटलं, पण तरी पण तुम्ही आलात. हो म्हणे सर, तुम्ही एकदा जरूर या म्हणे, आणि काय लोक म्हणे संघाच्या बाहेर राहून बोलत असतात संघाविषयी, संघाविषयी जे काही बोलायचं असेल ते संघामध्ये येऊन बोला, आणि तुम्ही जर संघामध्ये आलात, तुम्ही जर शाखेवर आलात, हां, तर तुम्हाला लक्षात येईल की संघामध्ये जात पाळली जात नाही, हे वरपासून खालपर्यंतचे लोक म्हणतात. आणि तुम्ही पण संघाच्या माणसासोबत जर चर्चा केली तर हे वाक्य त्याच्या बोलण्यामध्ये येणारच की संघामध्ये जात पाळली जात नाही. तो सिन्हा जो असतो त्यांचा प्राईम टाईममध्ये चर्चा करायला आलेला संबित पात्रा आणि सिन्हा, ते पण खूप वेळा हे सांगत असतात, नाही संघ मी जात वगैरे नाही मानते, संघ जात को मानता ही नाही. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, शाखेवरती जात पाळली जात नाही, चांगली गोष्ट आहे, पण मला एक शाखावीर शोधून आणून दाखवा भारतातला की ज्याच्या कुटुंबामध्ये जात पाळली जात नाही. आपण एकूण समाजाविषयी बोलतो आहोत, आणि इथला समाज, इथली जात व्यवस्था जी आहे त्याच्यामधलं जे एकक आहे ना, सोशल युनिट जे आहे ते कुटुंब आहे,
एक असं कुटुंब दाखवा मला संघामधलं की ज्या कुटुंबाचा व्यवहार डिकास्ट झालेला आहे टोटली, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचा त्यांचा व्यवहार तुम्ही एकही आणून दाखवू शकणार नाही म्हटलं मला. गोळवळकरांपासून हेडगेवारांपासून सर्वांचंच कोणी पण आणून दाखवा म्हटलं मला तुम्ही. आम्हाला काय घेणं देणं आहे म्हटलं, तुम्ही संघावर संघस्थानावरती जात पाळली जात नाही, आम्ही संघस्थानाविषयी बोलतच नाही आहोत, आम्ही भारताविषयी बोलतो, इथल्या जाती समाजाविषयी बोलतो आहोत. आणि त्या समाजामध्ये जात जगली जाते, जात पाळली जाते, जातीचे लाभ घेतले जातात आणि जातीचे लाभ घेऊन देखील तुम्ही म्हणताय की संघावर संघस्थानावरती जात पाळली जात नाही. बदमाशी आहे, सरासर बदमाशी आहे, वैचारिक बदमाशी, वैचारिक व्यभिचार आहे. जातीचे लाभ घ्यायचे आणि पुन्हा म्हणायचे कशाचे, म्हणजे काय गुणवत्तेचे लाभ आहेत का, काय इतकी मोठी फार मोठी विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता आहे, कुठलं कर्तृत्व असं सिद्ध केलेलं आहे, कशामुळं आलेलं आहे सामाजिक श्रेष्ठत्व, कशामुळं संसाधनांवरती मालकी स्थापन झालेली आहे, जातीव्यवस्थेमुळे झालेली आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचे लाभ घ्यायचे, सर्वस्वी एन्जॉय करायचे आणि पुन्हा म्हणायचे की नाही आम्ही कुठे जात पाळतो, अरे तुम्ही जातीचे लाभधारक आहात, तुम्ही रोज जात जगता आहात आणि म्हणताय की संघस्थानावरती जात पाळली जात नाही. तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो स्पष्टपणे त्यांनी कितीही अशी वैचारिक मखलाशी केली तर तो राष्ट्रवाद हा ब्राह्मणी पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवाद आहे. त्यांची सगळी आदर्श, त्यांची प्रतीकं आणि त्यांनी पुरस्कारलेली मूल्य प्रणाली ही शोषणाची आणि वर्गजात वर्चस्वाची योजना आहे, त्याशिवाय अन्य काहीही नाही. म्हणजे प्रचलित व्यवस्थेमध्ये सामाजिक सांस्कृतिक पासून तर भौतिक पातळीपर्यंत सर्वोच्च स्थानं, सर्वोच्च हितसंबंध यांचे सामावलेले आहेत एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये. आणि हे इतरांना काय सांगतायत की ह्या व्यवस्थेमध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही वर्चस्वस्थानी आहोत, ज्या व्यवस्थेने संपूर्ण संसाधनांची मालकी आमच्याकडे दिलेली आहे, त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही समर्पण भावनेने काम करा. माझा प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे अर्पण करण्यासारखं काहीच नाही त्यांना हे सांगतात समर्पण भावनेने काम करा. मला सांगा अर्पण करण्यासारखं कुणाकडे आहे हो? जमिनी तुमच्याकडे आहे, औद्योगिक व्यापारी भांडवलावर मालकी तुमची आहे. राष्ट्राप्रती अर्पण करण्यासारखं जर कुणाकडे काही जर असेल तर ते यांच्याकडेच आहे, इथल्या सामंती वर्ग जातींकडे आहे, इथल्या ब्राह्मण कायस्थ बनिया जातींकडे आहे. आणि अर्पणच करायचं असेल राष्ट्राप्रती तर जाहीर करा, उद्या जशा नोटाबंदी केली ना तशी उद्या जाहीर करा की आज से जमीन जो है वो सारे राष्ट्र की होती है, ती कोणाच्याही खाजगी मालकीची राहणार नाही, सारी जो जमीन है वो राष्ट्र की मालकी, काय म्हणतात मालकी, राष्ट्र को समर्पित करते है आणि त्यावरती संपूर्ण राष्ट्राची मालकी आजपासून स्थापित करतो आहोत. सगळं जे औद्योगिक आणि व्यापारी आणि बँकिंग विमा क्षेत्रातलं जे भांडवल आहे खाजगी क्षेत्रातलं ते देखील आजपासून आम्ही जाहीर करतो आहोत की ते त्याचं नॅशनलायझेशन होत आहे, मग तुम्ही खरे राष्ट्रवादी. ते सगळं त्याच्यावरची मालकी आपल्या स्वतःकडे ठेवायची आणि इतरांना समर्पण भाव शिकवायचा, तर ही यांची बदमाशी आहे. तर यांच्या या बदमाश आणि हिंसक राष्ट्रवादापासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि यांचा सामना शेवट करतो आहे, शेवट यांचा सामना करण्यासाठी वैचारिक प्रबोधन पुरेसं नाही आहे, वैचारिक हस्तक्षेप पुरेसा नाही आहे. खरं तर असं आहे की गेल्या 30 वर्षामध्ये विशेषतः कम्युनिस्ट परंपरेतून आलेल्या रोमिला थापर, इरफान हबीब, बिपनचंद्रा, सुमित सरकार पासून तर या गांधीवादी नेहरूवादी असलेल्या राम पुनियानीपर्यंत यांनी खूप चिकित्सा केलेली आहे. या यांच्या RSS-च्या आणि हिंदुत्ववादाच्या राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवादाची तर याच्यामध्ये ज्यांची ताकद आहे खरी, ते काय म्हणताय ह्या राष्ट्रवादाचं खरं स्वरूप काय आहे, ते ब्राह्मणी सामंती उच्चजात
वर्ग वर्चस्ववादी हे त्याचं खरं स्वरूप आहे. त्यांना नाव काय दिलं त्यांनी, त्याला नाव दिलं त्यांनी हिंदुत्व. ही एक पॉलिटिकल संकल्पना आहे. आणि हिंदू आणि हिंदुत्व नाव दिल्यामुळं त्यांनी सब गोळाबेरीज केली. म्हणजे जे शोषित आहेत, जे कष्टकरी श्रमिक आहेत, जे उत्पादक आहेत परंतु नागावले जात आलेले आहेत, तसे कामगार कष्टकरी श्रमिक मजदूर वगैरे वगैरे सगळे, या सगळ्यांना त्यांनी हिंदुत्व म्हणून त्यांची गोळाबेरीज करून स्वतःसोबत जोडून दिली. आणि यांनी जेव्हा चिकित्सा केली की हा हिंदू राष्ट्रवाद आहे, हा विध्वंसक आहे, हा हिंसक आहे, तर त्यांनी काय केलं, फक्त त्यांनी सांगितलं की बघा हे मार्क्सवादी, हे समाजवादी, हे गांधीवादी, हे हिंदू विरोधी आहेत. म्हणजे जितकी तुम्ही चिकित्सा केली तितक्या अधिक वेगाने त्यांची राजकीय शक्ती वाढत गेली हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे की त्याला जो अल्टरनेटिव्ह द्यायला पाहिजे होता तो सेक्युलर नॅशनलिझम हा मुळीच नव्हता. किंबहुना सेक्युलर नॅशनलिझमचा पुरस्कार करणारा जो प्रवाह राहिलेला राष्ट्रीय प्रवाह तो सुद्धा, आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मणी प्रभावाखाली वाढलेली जी कम्युनिस्ट चळवळ राहिलेली आहे भारतामधली, त्यांची जी राष्ट्रकल्पना आहे ती राष्ट्रकल्पना सुद्धा ब्राह्मणिकल पॅराडाईम मधून कधीच बाहेर पडलेली नाही. ती क्षमता भगतसिंग मध्ये होती, तो वारसा इथे पुढे विकसित झाला नाही, होऊ शकला नाही. हे इथल्या कम्युनिस्ट चळवळीचं आपण तो शब्द वापरूया, दुर्दैव आहे, मोठं दुर्दैव आहे. अल्टरनेटिव्ह काय होता मग? सेक्युलर नॅशनलिझम हा अल्टरनेटिव्ह नाहीच आहे. कारण सेक्युलर नॅशनलिझममध्ये पुन्हा मग हितसंबंधांची गोळाबेरीज आहे. तिथे पण वर्गजात वर्चस्ववाद आहे, त्याचा अल्टरनेटिव्ह आहे फुले, आंबेडकर, भगतसिंग यांच्या आकलनातून विकसित झालेल्या वर्ग जात्यांतक राष्ट्रकल्पनेचा अल्टरनेटिव्ह आहे. कारण यांच्या राष्ट्रकल्पनेचा जर विरोध आणि खात्मा करायचा असेल तर जातीअंताचं भान विकसित केल्याशिवाय, त्यांनी जसं हिंदुत्वाचं भ्रांत भान भ्रांत जाणीव निर्माण केली हिंदुत्वाची, तशी आपण एक ठोस आणि भौतिक जाणीव निर्माण करायची गरज आहे जात्यांताची. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये दाखवून दिलेलं आहे की जाती व्यवस्थेने राष्ट्राचा घात केला, देशाचा घात केला, समाजाचा घात केला, उत्पादन व्यवस्थेचा ऱ्हास केला. जात हा मोठा अडसर आहे आणि जातीचा अंत झाल्याशिवाय आपण एकमय होऊ शकत नाही फुल्यांच्या परिभाषेमध्ये, आणि आंबेडकरांच्या परिभाषेमध्ये आपण एक समान जाणीव निर्माण करू शकत नाही हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून सर्वंकष शोषण मुक्तीचं भान देणार आणि ज्याच्यामध्ये एक वैश्विक मानवी नीतीचा आशय आहे असं एक मुक्तीगामी वर्गजात्यांतक स्वरूपाची राष्ट्रकल्पना, हाच इथल्या या ब्राह्मणी राष्ट्रकल्पनेला परास्त करू शकतो. आणि ती ब्राह्मणी राष्ट्रकल्पना आहे, ती हिंदू राष्ट्रकल्पना नाही. आपण जितकं त्याला हिंदू राष्ट्रकल्पना म्हणू तितकं आपल्यापासून इथले शेतकरी समूह, इथले कामगार, इथले कष्टकरी, इथले आदिवासी आणि इथले दलित दूर जातील. आपण ज्याला त्याला जितकं हिंदू म्हणूत ना तितकं हे ध्रुवीकरण त्यांच्या पथ्यावर पडणार. आणि इरफान हबीब रोमिला थापरपासून तर राम पुन्यानीपर्यंत आपण हेच केलं. कॉम्रेड शरद पाटील होते की ज्यांनी त्यांची जी त्याचा जो अंतरात्मा आहे सॉल ऑफ हिंदू नॅशनलिझम हा कसा, तो शब्द मी परवानगी घेऊन वापरतो आहे, तर तो कसा काय म्हणतात की हिंदुओं का हित करना है. अगर हिंदुओं का हित करना है तो हिंदुओं का हित काय आहे, मुसलमानांचा खात्मा करण्यात आहे का? हिंदूंचं हितच जर करायचं असेल तुम्हाला तर हिंदूंचं हित कशामध्ये आहे, संसाधनांचं समान पुनर्वाटप करा, त्याच्यामध्ये बहुसंख्याक हिंदूंचं हित आहे, हे तुम्ही करत नाही. मग कुठलं तरी काल्पनिक आणि भ्रामक हितासाठी संपूर्ण हिंदूंचं संघटन केलं जातं, तर याच्यापासून वाचण्यासाठी, हा एक मोठा फॅसिझम आहे, तर त्याच्यासाठी एक
अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स उभं करण्याची गरज आहे. राजकीय पर्याय दिल्याशिवाय नुसत्याच प्रबोधनातून आणि विचारातून आणि लेखनातून त्याला तसूभरही धक्का लागणार, फरक पडणार नाही, थोडाही धक्का किंडार पडणार नाही. त्याला पर्याय हा केवळ सर्वंकष मुक्तीकडे घेऊन जाणारं राजकारण हेच असू शकतं, आणि ते राजकारण असणार आहे वर्ग जात स्त्री दास्यांताचं.